जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार शहरातील नंदुरबार नगरपालिकेने तयार केलेल्या नंदुरबार शहरातील बायपासवर असणाऱ्या चौफुल्यांवरील खड्ड्यामुळे रस्त्यांमुळे वाहनांचा अपघात होणे निरंतर सुरू। दोंडाईचा चौफुलीवरील अपघातांचे सत्र सुरूच। वारंवार प्रशासनास अवगत करून देखील दोंडाईचा चौफुलीसह शहरातील बायपास रस्त्यावरून जाणाऱ्या रस्त्यावर असलेले खड्ड्यांमुळे दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण हे वाढतच आहे। आज सायंकाळी 5 ते 5:30 वाजेच्या दरम्यान नंदुरबार शहरातील दोंडाईचा चौफुली येथे स्कूटीवरून जाणाऱ्या एका महिलेला मागाहून येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारने खड्डे टाळण्याचा प्रयत्न करीत असताना महिलेच्या स्कूटीस मागच्या बाजूने धक दिल्याने खड्डे वाचवताना पडली। त्यात तिला डोक्याला गंभीर दुखापत होऊन पायास देखील मार लागला असून तिला उपचारार्थ जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। याच परिसरात मागील गेल्या 15 ते 3 आठवड्यापूर्वी अशाच एका शाळकरी विद्यार्थिनीचा दोंडाईचा चौफुलीवर नवापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डे टाळण्याच्या प्रयत्नात सायकलवरून जाणाऱ्या विद्यार्थिनीचा गोंड खनिजेची वाहतूक करणाऱ्या डंपरने धक दिल्याने त्यात विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती। तर मागील 15 दिवसांपूर्वीच नंदुरबार शहरातील करण चौफुली परिसरात अशाच प्रकारे एका तरुणाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची गंभीर बाब समोर आली असतानाच आज सायंकाळी पुन्हा नंदुरबार शहरातीलच दोंडाईचा चौफुलीवर पुनश्च या खड्डेमय रस्त्यांमुळे एका स्कूटीवरून जाणाऱ्या महिलेला या खड्डे रस्त्याच्या दुर्वस्थेमुळे अपघातास सामोरे जावे लागले आहे। या संदर्भात नंदुरबार शहरातून जाणाऱ्या राज्यमार्ग व राज्य महामार्ग तसेच नंदुरबार पालिके अंतर्गत असलेल्या रस्त्यांसंदर्भात कोणीही या खड्ड्यांकडे लक्ष देण्यास तयार नाही, तर या खड्ड्यांमुळे दिवसेंदिवस परिसरात अपघाताचे प्रमाण वाढत आहे। या संदर्भात नंदुरबार शहरातील चौफुली परिसरातील वाढते अपघात पाहता नंदुरबार शहरातील प्रवासी वर्गासह सुजन नागरिकांनी नंदुरबार जिल्हाधिकारी यांच्याकडे या संदर्भात कारवाईची मागणी देखील केली, परंतु नंदुरबार जिल्हाधिकारी यांनी याकडे सबशील दुर्लक्ष केल्याची चित्र दिसत आहे। तर रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने रस्त्याची अथवा दुरुस्ती याकडे नंदुरबार जिल्हा प्रशासनाने संबंधित विभागाला अद्यापपर्यंत कुठल्याही सूचना दिल्या नसून नंदुरबार शहरातील जिल्हा रुग्णालयापासून ते निझर रस्त्यावरील सीबी पेट्रोल पंपापर्यंतच्या बायपास रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरलेले असून यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकी व चाकी अशा छोट्या मोठ्या वाहनांना अवजड होणाऱ्या वाहतुकीमुळे अपघातांचा नेहमी सामना करावा लागत आहे। याकडे नंदुरबार जिल्हा प्रशासनासह रस्ता सुरक्षा विभाग तसेच रस्ते विकास महामंडळ सपशील दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप जनतेतून होत आहे। तर जिल्हा प्रशासन अजून किती जणांचा या रस्त्यावर बळी घेणार तेव्हा हा रस्ता सुस्थितीत होणार असा प्रश्न नंदुरबारची जनता जिल्हा प्रशासनास विचारत आहे। तर या संदर्भात नंदुरबार सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच राज्य महामार्ग विभाग व राज्य महामार्ग विभाग या रस्त्याच्या दुरावस्थेकडे तसेच दुरुस्तीकडे पूर्णतः दुर्लक्ष करीत आहे। तर नंदुरबार जिल्ह्यातील व शहरातील लोकप्रतिनिधी या सर्व होणाऱ्या प्रकाराकडे कानावर हात व तोंडावर बोट ठेवून डोळे असून बघ्याची भूमिका करीत आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।